नमस्कार। महापरीक्षेच्या माध्यमातून जी नगरपरिषदेसाठी वेगवेगळ्या पदासाठी जी एक्झाम मुख्य परीक्षा होणार आहे ती परीक्षा 4 आणि 5 सप्टेंबरला होणार आहे। त्याची हॉल तिकीटं नुकतीच आता वेबसाईटवर अपलोड झालेली आहेत mahapariksha.gov.in। खरं म्हणजे महापरीक्षेच्या या काही कारभाराबद्दल औरंगाबाद हायकोर्टमध्ये हायकोर्टच्या बेंचमध्ये 4 याचिका विविध दाखल झाल्या होत्या। त्या याचिका मॅटकडे वर्ग करण्यात आल्या आणि मॅटनं आज असा आदेश दिला आहे की जोपर्यंत याच्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत या सर्व प्रोसेसला स्थगिती यावी। परंतु मुद्दा असा झालेला आहे की त्यांनी आज हॉल तिकीट आत्ता डिक्लेअर केलेलं आहे। ही महापरीक्षेची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर हा जाहिरात हा टॅब आहे, त्याच्याखाली सूचनामध्ये हॉल तिकीट फॉर महाराष्ट्र म्युन्सिपल सर्व्हिसेस रिक्रुटमेंट मेन्स एक्झामिनेशन 2018 त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं युजर नेम आणि पासवर्ड विचारला जातो आहे। तुम्ही ज्यावेळी फॉर्म भरत होता त्यावेळी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट झालेला असतो, तो युजर नेम आणि पासवर्ड मागत आहे। इथं साइन इन ऑप्शन आहे, या साइन इनवर क्लिक केल्यानंतर तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा, त्याच्यानंतर तुमचं हॉल तिकीट ओपन होईल। तर मुद्दा असा झालेला आहे की मॅटनं जो आदेश दिलेला आहे तो आदेश महापरीक्षेपर्यंत पोहोचला आहे का नाही याची शंका आहे, त्याच्यामुळं महापरीक्षेने हे हॉल तिकीट अपलोड केलेलं आहे। मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांनी करायचं काय, हा फार मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे। आणि महापरीक्षेवर त्यांनी काही स्थगितीच्या संदर्भातला त्यांनी ऑफिशियल काही त्यांच्यापत्र अजून काही पोचलं नाही असं वाटतं आहे। त्याच्यामुळं नेमकं काय होईल याचं चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे। कोणतीही चुकीची इन्फॉर्मेशन मित्र हो तुम्हाला देण्याचा हेतू नाही, परंतु जी परिस्थिती किंवा जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते ती सत्य माहिती आहे आणि ती माहिती पोहोचवण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करत आहे। तर या सर्व प्रक्रियेचं चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल।